नमस्कार, मी अपर्णा, मम्माज रेसिपीज बाय अपर्णा बोले. या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण हॉटेलसारखं तंदुरी चिकन घरी कसं बनवायचं ते बघूया, आणि तेही घरातल्या मोजक्या साहित्यामध्ये आणि विदाऊट ओव्हन. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागेल चिकन. तर मी इथे 4 लेग पीस घेतलेले आहेत, आणि हे मी स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत, म्हणजे यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे. आता या चिकनला आपल्याला अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला मसाला छान मध्येपर्यंत जाईल आणि आपलं तंदुरी चिकन मस्त टेस्टी होईल. व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी 3 लेग पीसला अगोदरच कट मारून घेतलेले आहेत. दोन्ही साईडने व्यवस्थित कट मारून घ्यायचे. आता चिकनला कट मारून झाल्यावर आपल्याला हे चिकन मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी मी हे चिकन एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण घालूया 1/2 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, तिखट आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल, 1/2 चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी दही घालायचे. तर या रेसिपीसाठी आपल्याला दही घट्ट लागेल. जर दही घट्ट नसेल तर अशा पद्धतीने 1/2 तास दही चाळणीमध्ये ठेवायचं, किंवा जर चाळणी नसेल तर 1/2 तास कपड्यामध्ये बांधून ठेवलं तरी चालेल. त्याने काय होतं, दही जर कपड्यामध्ये किंवा चाळणीमध्ये ठेवलं तर त्यातलं पाणी निघून जातं आणि आपल्याला घट्ट दही मिळतं. तर हे दही आपण यामध्ये घालूया. आता दही घातल्यावर सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून चिकनला लावून घ्यायचे. आपण जे चिकनला कट मारून घेतले त्यामध्येही व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा. तर आता मी इथे सगळ्या चिकनला व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला रेड फूड कलर घालायचा आहे. कलर ऑप्शनल आहे, पण कलरमुळे आपलं तंदुरी चिकन खूप छान दिसतं. आता कलर घातल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्हाला हवा असेल तर मसाला लावतानाच कलर घातला तरी चालेल. तर आता मसाला आणि कलर व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर हे चिकन आपण 1.5 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवूया. तर 2 तास झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता मसाला किती छान चिकनमध्ये मुरलेला आहे. आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आता हे चिकन आपण शिजवून घेऊया. तर चिकन शिजवण्यासाठी मी इथे अशा प्रकारचा पसरट नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. जर असा पसरट पॅन नसेल तर आपला जो पोळी बनवायचा खोलगट तवा असतो त्यामध्येही चिकन शिजवून घेऊ शकता. आता या पॅनमध्ये आपल्याला 1/2 चमचा बटर घालायचं आहे. बटर नसेल तर फक्त तेल घातलं तरी चालेल, आणि 2 चमचे तेल घालूया. बटरमुळे खूप छान चव येते तंदुरी चिकनला. तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण चिकनचे पीस ठेवूया. आता या पॅनमध्ये चिकनचे 3 पीस बसलेत, त्यामुळे आपण 1 पीस तव्यामध्ये शिजवून घेऊया. आता या पॅनवर झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनटं लो फ्लेमवर आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर आता राहिलेलं 1 पीस शिजवण्यासाठी मी इथे तवा गरम करून घेतलेला आहे. यावरही थोडंसं बटर आणि तेल घालूया. आता तेल गरम झाल्यावर तव्यामध्ये चिकनचं पीस ठेवायचं आणि यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर 5 मिनटं हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर पॅनमधल्या चिकनला 5 मिनटं झालेली आहेत. आपण याची बाजूपलटी करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता दह्यामुळे चिकनला पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज पडत नाही. आता या चिकनची बाजू पलटी करून झाल्यावर पुन्हा या पॅनवरती झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनटं लो फ्लेमवर आपल्याला चिकनची दुसरी बाजू शिजवून घ्यायची. त्याचप्रमाणे आपल्याला तव्यामधल्या चिकनचीही बाजू पलटी करून घ्यायची. आता यावरही पुन्हा झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनटं लो फ्लेमवर चिकनची दुसरी बाजू आपल्याला शिजवून घ्यायची. आता चिकन शिजल्यावर आपल्याला या चिकनला कोळशाचा धूर द्यायचा आहे किंवा स्मोक द्यायचा आहे. त्यासाठी आपण चिकन शिजेपर्यंत कोळसा जाळून घेऊया. इथे माझ्याकडे कोळसा आहे,
तो आपण गॅसवर ठेवूया आणि गॅस चालू करून हा कोळसा जाळून घेऊया। आता 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत आणि चिकनही छान शिजलेलं आहे, पण यामध्ये थोडं पाणी आहे किंवा हे चिकन थोडं ओलसर आहे, त्यामुळे आता चिकन थोडंसं कोरडं होण्यासाठी किंवा चिकनची वरची बाजू थोडी क्रिस्पी होण्यासाठी पुन्हा एकदा 8 ते 10 मिनिटं झाकण न ठेवता आपल्याला हे चिकन लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचे। पण आता चिकन छान शिजलेलं आहे, आता यातलं पाणी जसं कमी होईल तसं यातला मसाला थोडा पॅनला चिकटून बसतो आणि त्यासोबतच चिकनचे पीसही पॅनला थोडे चिकटून बसतात, त्यामुळे हे चिकन आपल्याला सारखं पलटत राहायचे, त्यामुळे पॅनही थोडा खराब होतो म्हणजे मसाला पॅनला चिकटून बसतो। त्यामुळे तुम्ही घाबरू नका, पॅनमध्ये थोडा वेळ पाणी भरून ठेवा आणि नंतर पॅन घासा, त्यामुळे पॅन व्यवस्थित पूर्णपणे स्वच्छ होतो। आता त्याचप्रमाणे तव्यामधलंही चिकन आपल्याला झाकण न ठेवता लो फ्लेमवरती 8 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि तव्याला चिकन चिकटू नये म्हणून सारखं पलटत राहायचं आहे। तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, आणि तुम्ही जर अगोदरच सबस्क्राईब केलेलं असेल आणि बेल आयकॉन प्रेस केलेलं नसेल तर बेल आयकॉन नक्की प्रेस करा, त्यामुळे अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं आणि तुम्ही सगळे व्हिडिओ पाहू शकाल। आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं फ्री आहे, निशुल्क आहे। तर इथे मी चिकन छान 8 ते 10 मिनिटं थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत शिजवून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता चिकन छान शिजलेलं आहे आणि खूप मस्त दिसतं आहे। आता या चिकनला आपल्याला कोळशाचा धूर द्यायचा आहे किंवा स्मोक द्यायचा आहे, त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया आणि याच पॅनमध्ये तव्यामध्ये शिजवून घेतलेलं चिकनचं पीस ठेवूया। आता कोळशाचा धूर देण्यासाठी यामध्ये आपण एक छोटी वाटी ठेवूया आणि या वाटीमध्ये आपण जाळून घेतलेला कोळसा घालूया। कोळसा थोडा जास्त जाळला गेला आहे त्यामुळे कोळशाचे छोटे छोटे 3-4 तुकडे झालेले आहेत। आता या कोळशावर 1/2 चमचा तेल घालून हा पॅन आपल्याला 1.5 ते 2 मिनिटं झाकून ठेवायचा आहे। आता 2 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त आपलं हॉटेलसारखं तंदुरी चिकन तयार झालेलं आहे, दिसतंय ना एकदम हॉटेलसारखं, आणि चवीलाही तेवढंच अप्रतिम लागतं। खूप झटपट आणि मोजक्या साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे, त्यामुळे एकदा नक्की बनवा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा आणि अशाच नवनवीन सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीबरोबर, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।